आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत येत्या 27 रोजी गावसभेचं आयोजन. काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ होणार गावसभा. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कोगनोळ येथे येत्या शुक्रवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 6 वाजता गावसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली. या सभेला कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री आणि कर्नाटक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील, अपेक्स बँकेचे लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या गावसभेला कोगनोळीसह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी पोवाडे, उपाध्यक्ष दगडू नाईक, प्रशांत पोवाडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, झाकीर नायकवडे, संजय गुरव, मंगल वरुटे, बुद्धिराज घस्ते, महावीर चिंचणे, कृष्णात भोजे, बाबासो कांबळे, साता पावटे, सर्जेराव जाधव, अविनाश पाटील, बापूसू सूर्यवंशी, संजय एडके, शिवाजी नाईक आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी तालुका पंचायत बाळासाहेब कागले यांनी आभार मानले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.